नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यदायी कार्यक्रमात मी डॉक्टर विनाया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपला सहभागही आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. प्रेक्षको, आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी अगदी थोडीशी माहिती अशी की दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर आरोग्य ही संकल्पना प्रकर्षाने पुढे आली. इतकंच नव्हे तर आरोग्याची व्यवस्था कशी राखली पाहिजे ही गोष्टही पुढे चालली. त्यानंतर प्रत्येक देशाने आरोग्याची व्यवस्था कशी करायची, ती कशी राबवली पाहिजे यासाठी आपल्या आपल्या परीने काम केले. खास करून आपल्या देशाचं सांगायचं झालं तर अन्न, वस्त्र, निवारा यापुढे जाऊन आपल्याला शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी जोडणं गरजेचं ठरलं आणि त्यामुळेच नंतर आपण प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य आणि शिक्षण कसं वाढलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे लक्षात ठेवून आपल्या देशाची आरोग्य प्रणाली आपण राबवली. मग ती नक्की आरोग्य प्रणाली कशी आहे, ती प्रत्येक व्यक्तीसाठी तितकी लाभदायक ठरते का, भविष्यात येणारे आजार कुठले आहे ते आपण टाळू शकतो का, नक्कीच आपण आपला देश हा पुढे न्यायचा आहे आर्थिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या, पण मुळातच आपल्या सगळ्यांचं आरोग्य सुद्धा तितकंच अबाधित ठेवणं हे सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. मग हीच आरोग्य व्यवस्था आपल्याला कामी येणार आहे ती कशी, यासाठीच खास आपण आजचा विषय निवडला आहे, ती म्हणजे आरोग्य व्यवस्था कशी करावी आणि कशी असावी. नक्कीच हे आपल्या हातात आहे आणि यासाठीच आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर विकास क्षीरसागर. नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टरांची माहिती अशी आहे की डॉक्टर विकास क्षीरसागर हे सहयोगी प्राध्यापक आहेत जन औषध वैद्यकशास्त्र विभाग म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथून डॉक्टर आलेले आहेत. गेली 10 वर्ष डॉक्टर बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा सहाय्यक प्राध्यापक होते. आतापर्यंत 7 शोध निबंध डॉक्टरांनी रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत. खास करून त्यांच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेसमध्ये क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीज या नियतकालिकेमध्ये डॉक्टरांचे रेबीजसाठी असलेले मोनोक्लोनल अँटीबायोटिकचे जे क्लिनिकल ट्रायल झाले होते त्यामध्ये डॉक्टरांचा सहभाग होता. प्रेक्षको, नक्कीच डॉक्टरांची जी माहिती आहे, डॉक्टरांनी जे केलेलं काम आहे त्यानुसार आपल्याला नक्कीच आजचं जे आपलं आरोग्य प्रणाली आहे ती कशी राबवली जाते, याशिवाय प्रत्येक व्यक्तीला होणारा प्रत्येक आजार कसा दूर ठेवला जातो याविषयी खास आपण जाणून घेणार आहोत. या विषयाविषयी नक्कीच तुमच्या मनात प्रश्न येत असतील ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या. त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 2490805024988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हाच, पण त्यापूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा आरोग्य संपदामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर, आपण आज चर्चा करणार आहे की आरोग्याची जी व्यवस्था आहे ती कशी करावी, कशी असावी. आता व्यक्तिगत आरोग्यापासून सुरुवात होतं, पण देश म्हटल्यानंतर तो व्यक्तिगत आरोग्य तर देशापर्यंत जातं. मग मुळातच आरोग्याची संकल्पना आपण कशी कराल? आरोग्य याची व्याख्या आपण जेव्हा करू तेव्हा त्याच्यामध्ये शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, सामाजिक आरोग्य असेल आणि आता आपण आध्यात्मिक आरोग्य या सगळ्या अंगाने आपण आरोग्याच्या संकल्पनेचा विचार करत असतो. म्हणजे की व्यक्तीचं शारीरिक आरोग्य देखील चांगलं असलं पाहिजे, त्याचं मानसिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य ह्या देखील गोष्टींकडे तितकंच लक्ष देणं महत्वाचं आहे. शारीरिक आरोग्याबद्दल खूप काही बोललं जातं, त्याबद्दल सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. म्हणजे की आजारांचा अभाव असणं म्हणजेच की व्यक्ती निरोगी आहे असं नाही, तर जो काही आपल्याला चांगल्या पद्धतीचं एकूण आरोग्य असावं, चांगल्या पद्धतीनं एकूण सगळे आपले एकूण इंडिकेटर्स असावेत, वेट चांगलं असावं, आपण चांगल्या पद्धतीनं लक्ष देत असू, तर अशा पद्धतीनं शारीरिक आरोग्य आपण राखायचं आहे. त्याचबरोबर मानसिक आरोग्य हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर त्यानंतर सामाजिक आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर आपण स्वतःशी ऍट अ पीस ऑफ माइंड असू, आपल्या कुटुंबामध्ये पीस ऑफ माइंड असेल आणि एकूण आपले रिलेटिव्ह मित्रमंडळी, इट इज अ क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल इंटरपर्सनल टाईज की जे सोशल हेल्थ आपण डिफाईन करू आणि मुद्दामहून जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्याकडे स्पिरिच्युअल हेल्थ हे देखील सांगितलेलं आहे. आणि स्पिरिच्युअल हेल्थ जे आहे की आपण कुठल्याही एका फिलॉसॉफीवरती जेव्हा विश्वास ठेवू किंवा एकूण कुठेतरी आपण नतमस्तक ठेवू तर ते त्यामुळं त्या व्यक्तीचं स्पिरिच्युअल हेल्थ चांगली राहील आणि त्यामुळेच आपण म्हणतो की आरोग्य
रुग्णालयाचं जे आपण व्यवस्थापन करतो त्यावेळी रुग्णालय इतकंच हॉस्पिटल इतकंच महत्व मंदिरांना मशिदींना आहे. आणि अशा स्वरूपाचा एकूण आपण आरोग्याच्या एकूण सगळ्या स्पेक्ट्रमचा विचार करून आरोग्याची व्यवस्था कशी असावी त्या दृष्टीने आपण विचार केला गेला पाहिजे. नक्कीच नक्कीच डॉक्टरांनी खूप छान सांगितलं आहे. आपला देश हा एक आपण म्हणतो स्पिरिच्युअल म्हणून ओळखला जातो आणि स्पिरिच्युअल देशामध्ये डॉक्टर आपल्याकडे देव आणि धर्म यांचा जरी आपण म्हणतो अवडंबरपेक्षा त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी आपण करून घेणं खूप गरजेचं आहे. ती एक आपली शक्ती आहे आणि ती आपण शक्ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा वापरायची आहे. डॉक्टर आरोग्याची तुम्ही संकल्पना खूप छान सांगितली पण मुळातच आपला देशामध्ये खूप लोकसंख्या आहे खूप राज्य आहे मग आता महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशात ही आरोग्याची व्यवस्था कशी राबवली जाते. तर आरोग्याची व्यवस्था जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कशी आहे तर ही कशा पद्धतीनं विकसित होत गेली याचा इतिहास जर आपण पाहत गेलो म्हणजे की आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं 1947 आपण स्वतंत्र झालो आणि बाकी एकूण प्रशासकीय व्यवस्था ज्या आहेत त्या आपण ब्रिटिशांच्या फॉलो केल्या किंवा त्या पद्धतीनं आपण एकूण सगळ्या सिस्टीम राबवत गेलो. परंतु आरोग्याची व्यवस्था राबवत असताना आपण हा थोडा वेगळ्या पद्धतीनं विचार केलेला आहे. म्हणजे की इंग्लंडमध्ये किंवा युकेमध्ये जे झालं की त्यांच्याकडे नॅशनल हेल्थ स्कीम आहे आणि 99% तिथली जी आरोग्य व्यवस्था आहे ती शासकीय किंवा एकूण स्टेट ओन्ड आहे. आणि आपण जी व्यवस्था राबवली 1946 जेव्हा भोरे कमिटी स्थापन झाली आणि त्या दृष्टीने आपण एकूण आरोग्य प्रयत्न करत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 टप्पे आरोग्य व्यवस्थेचे सांगता येऊ शकतील. तर हा इतिहास सगळा पाहत असताना आपण 1950 1983 पर्यंतचा एक टप्पा 1983 ते 2000 या कालावधीमधला एक टप्पा आणि 2000 त्यानंतरचा जो काही आहे तो पुढचा 3रा टप्पा असं आपण म्हणू. म्हणजे की एकूण आपण जे म्हणतो की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कशी असावी तर ती शासकीय किंवा एकूण स्टेट ओन्ड ही जी आहे ते जेव्हा म्हणत होतो तेव्हा आपण 50 ते 83 कालावधीमध्ये आपण ती शासकीय पूर्णपणे असावी असा आपला एकूण कयास होता. त्या पद्धतीने आपण काम करत होतो आणि हेल्थ इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट हे जेव्हा आपण असं म्हणतो किंवा राज्याची ती जबाबदारी आहे आणि ते असताना की सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न हाताळत असताना की 83 वर्षानंतर आपण जो काही बदल केलेला आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला खाजगी व्यवस्था जी आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाली त्याचाही आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ आणि सार्वजनिक आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत त्याचे देखील आपण त्याच्यातून सोडवणूक करू शकू. अशा पद्धतीने एक पुढे विचार 83 नंतर आला आणि तो 2000 पर्यंत सुरू होता. नक्कीच आणि 2000 नंतर नक्की आरोग्य व्यवस्था कशी आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण डॉक्टर एक फोन आलाय, फोन घेऊया. श्यामकांतजी बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा माझा हॅलो हॅलो बोला, आपला प्रश्न विचारा, सलग विचारा. हा माझं नाव श्यामकांत दळवी, नाशिक मधून बोलतोय मी. हा बोला, आपला प्रश्न सलग विचारा श्यामकांतजी. हो प्रश्न विचारा. हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे, 8.2 पर्यंतच होत आहे, त्याच्या पुढे वाढतच नाही. बर बर ठीक आहे, धन्यवाद, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. डॉक्टर काय सांगणार? नमस्कार. की असं आहे की हिमोग्लोबिनचं प्रमाण जे कमी असणं त्याचं मुळात कारण काय आहे त्याचं तपासणी आपण करून घेणं आवश्यक आहे आणि सर्वसाधारणपणे न्यूट्रिशनल अॅनिमिया हे कॉमन कॉज आहे आणि त्याच्या पलीकडे आणखीन कुठलं कारण आहे ते आपल्याला शोधून घेणं, त्यासाठी आपण फिजिशियनचा सल्ला घ्यावा, त्या पद्धतीनं आपण अॅनिमिया कुठल्या प्रकारचं आहे ते पाहावं आणि त्यानंतर आपण आपलं एकूण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण की मार्गदर्शन घेऊ शकतो. नक्कीच, आणि ही खूप छोटी गोष्ट नाहीये, फार मोठी गोष्ट आहे, त्याच्यामुळे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डॉक्टर तुम्ही 2000 पर्यंत सांगितलेलं होतं आणि 2000 नंतर मग आपली आरोग्य प्रणाली कशी होती? 2000 च्या नंतर एक महत्वाचा तात्विक बदल आपल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये जर सांगायचा झाला तर आपण शासकीय आरोग्य व्यवस्था त्याचबरोबर खासगी आरोग्य व्यवस्था आणि नंतर आपली जी आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स सेक्टर मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आहे आणि आपली आरोग्य व्यवस्था ही फक्त
हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हायडर न राहता ती फायनान्सर अशा स्वरूपाचा तिचा रोल झालेला आहे. म्हणजे की आपण सध्या राजीव गांधी जीवनदायी योजना किंवा नंतर महात्मा फुले जनआरोग्य योजना याच्याकडे जर पाहायला गेलं तर एकूण त्यांचा जे काही इन्शुरन्स सेक्टर मधला जो प्रीमियम आहे ते सरकार देत आहे आणि त्यामुळे एकूण फॅमिलीला एकूण 1.5 लाखापर्यंत आपल्याला इन्शुरन्स कव्हर देता येऊ शकतं. आणि एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने आपण इन्सेंटिव्ह देतो वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या नॅशनल प्रोग्राम्समध्ये. म्हणजे की आपल्याला सिझरियन सेक्शन जरी करायचं झालं तर आपण खासगी डॉक्टरांची मदत घेतो आणि त्या पद्धतीने आपण त्यांना इन्सेंटिव्ह देतो. किंवा आपण टीबीसाठी आपण काही पेशंट्स आहेत त्यांना आहार द्यायचा आहे तर त्यांना महिन्याला 500 रुपये देतो. अशा स्वरूपाचा हा थोडासा चेंज झालेला आहे की एकूण आरोग्य व्यवस्था आपण 3 टप्प्यामध्ये अशा पद्धतीने ती बदलत गेलेली आहे. नक्कीच डॉक्टर, म्हणजे आता तो अजूनही आपण त्याच्यामध्ये चेंजेस किंवा काही आपण ज्या गोष्टी बदल करतो त्या बदल होणाऱ्या बदलानुसार आपण ती आरोग्य प्रणाली बदलत असतो. डॉक्टर नक्कीच तुम्ही जेव्हा आता हे सांगतात या सगळ्या गोष्टी सांगतात आरोग्य प्रणाली सांगतात आज आम्हाला, पण आज महाराष्ट्र राज्याची आपली आरोग्य प्रणाली कशी आहे? नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्याची जर आरोग्य व्यवस्था कशी आहे हे जर पाहायला गेलं तर ती 3 टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण स्लाइडच्या माध्यमातून पाहू शकतो की आपल्याकडे प्रायमरी हेल्थ केअर, सेकंडरी हेल्थ केअर आणि टर्शरी हेल्थ केअर अशा 3 टप्प्यामध्ये ही व्यवस्था आपण विभागलेली आहे. तर अगदी गाव पातळीवरती देखील आपल्याकडे एकूण आशा वर्कर्स आहेत आणि त्यानंतर सबसेंटर्स आपल्याकडे आहेत. सबसेंटर जे काही 5,000 लोकसंख्येसाठी आपल्याकडे आहेत. त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याकडे आहेत. आणि त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल्स ग्रामीण रुग्णालय किंवा सबडिस्ट्रिक्ट हॉस्पिटल यांचं मोठ्या प्रमाणात जाळं आपण निर्माण केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ही सेकंडरी केअरची व्यवस्था आपण डेव्हलप केलेली आहे. आणि नंतर टर्शरी केअर ज्याला म्हणू आपण तृतीय पातळीवरची संदर्भ सेवा देणारी जी काही रुग्णालय आहेत ती वैद्यकीय महाविद्यालय असतील तर महाराष्ट्रामधले जे काही 35 जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आपण एकूण जे आहे तर की 17 ते 18 ठिकाणी आपण वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलेली आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला टर्शरी केअर किंवा एकूण रेफरल सेवा देणं शक्य होत आहे. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला आकडेवारीच जर पाहायची झाली तर आपण काही स्लाइडच्या माध्यमातून ती पाहूयात. तर हेल्थ केअर फॅसिलिटीज त्याच्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सबसेंटर्स किती आहेत तर 10,580 सबसेंटर्स आता महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि एकूण भारतामध्ये ते प्रमाण जर पाहिलं तर ते 1,56,000 या स्वरूपाचं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याकडे किती आहेत हे जर पाहायचं गेलं तर 1,811 हा आकडा आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आणि देशाचा विचार जर केला तर एकूण 25,650 प्राथमिक आरोग्य केंद्रांची आपल्याकडे एकूण संख्या आहे. त्यानंतर जे कम्युनिटी हेल्थ सेंटर्स किंवा रुरल हॉस्पिटल सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल यांचं जर प्रमाण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ते 360 एवढं आहे. आणि भारतामध्ये पाहायला गेलं तर ते 5,624 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे एकूण हेल्थ केअर फॅसिलिटीज याचं एकूण जाळं आपण ते विणलेलं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य प्रणाली ही राबवली जाते. प्रेक्षक नक्कीच आपलं शरीर हे फार अमूल्य आहे आणि यातला प्रत्येक अवयव हा सुद्धा अमूल्यच आहे. त्यापैकीच आजचा जो आपण बघणार आहोत सुप्रारिनल ग्लँड, ते काय आहे ग्लँड आणि त्याची माहिती त्याची शरीर रचना शास्त्राविषयी माहिती आपल्याला देणार आहे डॉक्टर युवराज भोसले. आज आपण ॲड्रिनल ग्लँड किंवा सुप्रारिनल ग्लँड या ग्लँडविषयी माहिती ऐकणार आहोत. किडनीला आपण नॉर्मली रिनल या शब्दाने संबोधतो. याच किडनीच्या वरच्या बाजूला ही एक ग्रंथी असती आणि ती किडनीच्या वरच्या बाजूला असती, त्यामुळे तिचं नाव सुप्रारिनल ग्लँड असं म्हटलेलं आहे. सुप्रारिनल ग्लँड ही एक एंडोक्राईन ग्लँड आहे ज्याच्यामधून अनेक हार्मोन्स सिक्रीट केले जातात. या सुप्रारिनल ग्लँडची आकृती मी इथे काढलेली आहे आणि या ग्लँडच्या आतमध्ये 2 भाग असतात. बाहेरच्या भागाला कॉर्टेक्स असं म्हटलेलं आहे आणि आतल्या भागाला मेड्युला असं म्हटलेलं आहे. या कॉर्टेक्समधून वेगळ्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रीट केले जातात आणि मेड्युलामधून वेगळ्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रीट केले जातात. मेड्युलामधल्या हार्मोन्सचं नाव कदाचित आपण कधीतरी ऐकलं असेल. या मेड्युलामधून जे हार्मोन्स सिक्रीट केले जातात त्याला एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन किंवा आपण ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन असं म्हणतो. की आपण जेव्हा म्हणतो की माझ्या अंगात ॲड्रिनॅलिन संचारलं, म्हणजे आपल्याला जेव्हा जोश येतो आपण किंवा खूप शक्तीने काही कामं करत असतो, ते ॲड्रिनॅलिन या मेड्युलामधून सिक्रीट केलं जातं. त्याचबरोबर
कॉर्टेक्समधून, कॉर्टेक्समध्ये ॲक्च्युली तीन लेयर्स असतात आणि या तिन्ही लेयर्समधून तीन वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रीट केले जातात. तर या कॉर्टेक्सची रचना अशा प्रकारची असती की याच्यामध्ये एक तीन लेयर्स असतात, बाहेर एक लेयर असतो, मध्ये एक असतो आणि आतमध्ये असतो. हा जो बाहेरचा लेयर आहे त्याच्यापासून ऑल्डोस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रीट केला जातो. आतला जो एकदम लेयर आहे त्याच्यापासून सेक्स हार्मोन्स सिक्रीट केले जातात आणि त्याला अँड्रॉइड हार्मोन्स असं म्हटलेलं आहे. आणि मधला जो लेयर आहे हा खूप महत्त्वाचा लेयर आहे, याच्यामधून कॉर्टिकोस्टिरॉइड्स सिक्रीट केले जातात. स्टिरॉइड्स हे नाव आपण सारखं ऐकत असतो की डॉक्टरांनी स्टिरॉइड्स दिले किंवा स्टिरॉइड शरीरासाठी हानिकारक असतात, ऑफकोर्स जास्त वेळ घेतले तर, अदरवाईज असं स्टिरॉइडचा असा काही जास्त मोठा साईड इफेक्ट नसतो. पण आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की आपल्या शरीरामध्ये देखील स्टिरॉइड्स सिक्रीट केले जातात आणि ते स्टिरॉइड्स या सुप्रारिनल ग्लँड किंवा ॲड्रिनल ग्लँड हे ज्याचं नाव आहे त्याच्या कॉर्टेक्सच्या मधल्या लेअरपासून स्टिरॉइड्स सिक्रीट केले जातात. आणि जसं आपण म्हणतो की स्टिरॉइड्स आर लाईफ सेव्हिंग ड्रग्स. जेव्हा एखाद्या माणसावरच्या वरती एखादा आजार बेतो किंवा अगदी आणीबाणी होती तेव्हा डॉक्टर स्टिरॉइड्स देतात, तसंच आपल्या शरीरामध्ये देखील हे स्टिरॉइड सिक्रीट केले जातात. ते आपल्या शरीरासाठी अत्यंतिक आवश्यक असतात. नक्कीच प्रेक्षक हो, सुप्रारिनल ग्लँड कशी काम करते हे आपल्याला समजलंच असेल, पण आरोग्य प्रणाली कशी आहे आपल्या देशाची, राज्याची आणि ती आपल्यासाठी किती हितकारक आहे हेच आपण कार्यक्रमातून जाणतोय. पण इथे आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत. विश्रांतीनंतर बघूया पुढचा आपला कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, नक्कीच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक राज्याचा जो विकासाची प्रणाली असते, आरोग्याची प्रणाली असते, ती कुठल्या गोष्टींवर अवलंबून असते. डॉक्टर, कुठल्या गोष्टी आहेत अशा की ज्याच्यावरून आपण ठरवू शकतो आपली आरोग्य प्रणाली अशी अशी आहे म्हणून? जेव्हा आपण एखाद्या राज्याची किंवा एखाद्या देशाची आरोग्य प्रणाली कशी आहे हे पाहायला जातो तेव्हा काही महत्वाचे इंडिकेटर्स आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे की जसं की लोकसंख्या आहे, लोकसंख्या वाढ आहे, जन्मदर आहे, मृत्यूदर आहे आणि त्याचबरोबर नंतर आपल्याला लाईफ एक्सपेक्टन्सी, एकूण किती वर्ष माणूस जगतो आहे, आणि त्याचबरोबर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, जे की एकूण हे दोन महत्वाचे इंडिकेटर्स असे आहेत की IMR आणि MMR. तर आपण जर स्लाईडच्या माध्यमातून पाहू शकू तर महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, तर 11 कोटींचा असलेला महाराष्ट्र आणि आता देश आपला भारत जो आहे तो 130 कोटींची ही लोकसंख्या आहे. आणि जन्मदर जर आपल्याला पाहायला गेलं तर भारताचा जो 17 आहे तो आता महाराष्ट्राच्या बाबतीत तो 15.5 असा आहे, किंवा एकूण मृत्यूदर जर पाहायला गेला तर देशाच्या बाबतीत तो 5.4 आणि महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणजे तो 4.6 असा आहे. तर आपण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची असं म्हटलं तर की आपल्याला लोकसंख्या नियंत्रणाकडे अधिक लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण की आपण आता जो काही आपण म्हणतो की कुटुंब कल्याण किंवा कुटुंब नियोजन हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवला गेला पाहिजे. आणि जसं आपण म्हणू की हम दो हमारे दो हा जो काही एकूण 2 child नॉर्म आहे तो चांगल्या पद्धतीने जर आपण इम्प्लिमेंट केला आणि फक्त स्त्रियांनीच ट्युबेक्टॉमी न करता पुरुषांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर आपण हा चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम राबवू शकू आणि लोकसंख्येवरती आपण नियंत्रण मिळवू शकू. आणि त्याच्यानंतर एकूण आपण एकूण आयुर्मान कसं आहे, किती वर्ष आपण जगतो, सरासरी आयुर्मान जर पाहायला गेलं तर आता सध्या आपल्या महाराष्ट्राचं आहे ते 71 वर्ष आहे. तर एकूण देशाच्या पेक्षा एकूण आपले इंडिकेटर चांगले आहेत आणि आपले इंडिकेटर्स बऱ्यापैकी डेव्हलप कंट्रीशी कम्पेरेबल आहेत असं आपण म्हणू शकतो. नक्कीच डॉक्टर, पण इथे जेव्हा जशी लोकसंख्या वाढते आणि त्या पद्धतीनेच वेगवेगळ्या गटातली लोक, अगदी लहान मुलं, मध्यम वयातली आणि वयस्कर व्यक्ती अशी सुद्धा लोकसंख्या वाढते आणि त्यानुसार त्यांचे येणारे आजार यांना सुद्धा सांभाळणं एक मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकू की आता आपल्याकडे ज्येष्ठांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ते प्रमाण अगदी 5%-20% जाते आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही एकूण जिरॅट्रिक पॉप्युलेशन जे वाढत असताना त्यांचे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतील. तर त्याच्यामध्ये एक आहे की एकूण आपण
नॉन कम्युनिकेबल डिसीजचं एपिडेमिक, जे काही असंसर्गजन्य आजाराचं जे की साथ असं आपण म्हणू, ते आपल्याला आता सध्या आढळून येते आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, एकूण रक्तदाबाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, आणि या सगळ्यांमुळे जे काही म्हणू आपण त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, आणि त्यामुळे जे काही हार्ट अटॅक आहे, हार्ट डिसीजेस आहेत, याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅन्सर. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, त्याच्यामध्ये की पुरुषांमध्ये असलेलं की ओरल कॅव्हिटी, मुखाचा जो कॅन्सर आहे, अजून बऱ्याच टाईपचे जे कॅन्सर आहेत, ते कुठले कॅन्सर सुद्धा डॉक्टर सांगणार आहेत. नक्कीच प्रेक्षको, व्यक्तिगत आरोग्य सुद्धा आपल्या देशासाठी खूप आमूलाग्र बदल घडवून आणत असतात, पण याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. दुसरा फोन आलेला आहे, प्रवीण बोलतात आपल्याशी जालना येथून. नमस्कार प्रवीणजी. हॅलो. हा नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम आपल्या टीव्हीचा आवाज पूर्ण. माझा प्रश्न असा आहे की आपण जे जेनरिक मेडिकल वापरतो. बोला. ते वापरणं कितपत योग्य आहे आपल्या आरोग्यासाठी? बरं, चालेल. धन्यवाद प्रवीणजी, छान प्रश्न विचारला सर. जेनेरिक औषध. हा, तर जेनेरिक औषधाबद्दल जर सांगायचं झालं तर जेनेरिक औषधांची गुणवत्ता ही आपण इतर औषधांइतकीच आहे, आणि त्याच्यामध्ये कुठलाही क्वालिटीमध्ये फरक असत नाही, त्यामुळे ती औषधं तितकीच गुणकारी आहेत, आणि त्याच्यामध्ये ते वापरताना कुठलेही आपल्याला की जे कमी आहे. बरोबर आहे, म्हणजे मनात शंका असू नये, कारण ती तितक्याच क्वालिटीची असतात, तितक्याच चांगल्या प्रतीची असतात, ती वापरणं अगदी योग्य आहे. डॉक्टर, आपण जेव्हा चर्चा करतो आहे की नक्कीच तुम्ही कॅन्सरचं नाव घेतलं, आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, आयुष्यमान वाढलेलं आहे, आणि वेगवेगळ्या टाईपचे आजारही एकीकडे वाढलेले आहेत, पण त्यामध्ये आपण बर्थ म्हणजे बालमृत्यू दर आणि माता मृत्यू दर यालाही आपण महत्व दिलंय, ते का? नाही, एखाद्या राज्याची किंवा देशाची आरोग्य व्यवस्था कशी आहे हे दोनच निर्देशांक कुठले सांगू शकतील तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. की एक, त्यामुळे आपल्याकडे जो कुटुंब कल्याणाचा, कुटुंब नियोजनाचा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने राबवला गेला पाहिजे, हे अगदी तेवढंच महत्वाचं आहे. आणि हे दोन निर्देशांक जर चांगल्या पद्धतीने असेल, कारण माता मृत्यू आणि बालमृत्यू ज्या समाजामध्ये, ज्या राज्यामध्ये होत नाहीत, त्या राज्याची आरोग्य व्यवस्था चांगली आहे असं आपण म्हणू शकू. अरे वा, म्हणजे नक्कीच डॉक्टर खूप छान असा महत्वाचा पैलू तुम्ही सांगितला आरोग्य व्यवस्थेचा. डॉक्टर, शहरी आणि ग्रामीण व्यवस्था तशी फारशी काही वेगळी, म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रत्येकाची जी लाईफस्टाईल आहे ती तशीच झालेली आहे, किंबहुना थोडासा फार फरक असेल, तरी सुद्धा आरोग्य प्रणाली थोडी वेगळी आहे का शहरी आणि ग्रामीण? नक्कीच, आरोग्य प्रणालीच्या बाबतीमध्ये शहरी आरोग्य व्यवस्था आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्था याच्यामध्ये खूप सारा फरक आपल्याला पाहायला मिळेल. आपली एकूण प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम जी डेव्हलप झाली, तर त्याच्यामध्ये एकूण ग्रामीण भागामध्ये ती सगळे सब सेंटर्स, प्रायमरी हेल्थ सेंटर्स अशा पद्धतीने आपण डेव्हलप करत गेलो. परंतु शहरी भागामध्ये असं झालेलं आहे की समजा मुंबईची आरोग्य व्यवस्था पाहिलं तर मुंबईची आरोग्य व्यवस्था सांभाळण्यासाठी आपल्याकडे मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे 4 वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आहेत. ठाण्याचं एक वेगळं वैद्यकीय महाविद्यालय आहे, आणि एकूण त्यांची सिस्टीम नगरपालिकेची अशी वेगवेगळी आहे. तसंच पुण्याची व्यवस्था, नागपूरची व्यवस्था, ज्या काही वेगवेगळ्या शहरांमध्ये ही व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीनं ती विकसित होत गेली, आणि त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी कुठेही नव्हती. आणि जे काही आपण फील्ड वर्कर्स, सब सेंटर्स आणि या पद्धतीनं जी काही रचना होती ती आपल्याकडे शहरी भागामध्ये झाली नाही, आणि ती आता आपण नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या माध्यमातून ती डेव्हलप करत आहोत. काही ठिकाणी ती झाली आहे, काही ठिकाणी होते आहे. आणि प्रशासकीय बाबतीमध्ये पाहायला गेलं तर एकूण त्यांचे एकूण प्रशासनाचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे की पुण्याचं प्रशासन हे पुणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका हे पुण्याचं आरोग्य पाहिल, त्याचं कुठेही मुंबईला किंवा राज्य पातळीवरची नियंत्रण तेवढं असणार नाही. तर हे 3 वेगवेगळे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आपण झालेले आहेत, आणि त्यामुळे एकूण आरोग्य व्यवस्था ही वेगळी आहे, आणि एकूण आरोग्याचे प्रश्न देखील वेगवेगळे आहेत एकूण ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये. एकूण शहरी भागामध्ये जर पाहायला गेलं आपण तर आता आपण 3 पैकी 1 व्यक्ती आता आपल्याला हायपरटेन्शन किंवा बीपी जे आहे ते जास्त त्या प्रमाणात आढळेल. मधुमेहाचं प्रमाण शहरी भागामध्ये जास्त प्रमाणात आढळेल. कॅन्सरचं प्रमाण शहरी भागामध्ये जास्त आढळेल. परत शहरी भागामध्ये असं आहे की एकूण स्लम एरिया किंवा झोपडपट्टी जो डेव्हलप झालेली आहे तर त्याच्यामध्ये एकूण आरोग्याचे प्रश्न, राहणीमानाचे प्रश्न ते आणखीन वेगळे, आणि एकूण कॉम्प्लेक्स परिस्थिती निर्माण झालेली आहे. नक्कीच डॉक्टर, म्हणजे जसे जितक्या व्यक्ती आहेत, जितके व्यक्तींचे ग्रुप आहेत, जशी लोकसंख्या आहे, त्यानुसार ती आरोग्य प्रणाली राबवली जाते. एक फोन
होऊन आलेला आहे. सतीश बोलत आहेत आपल्याशी वाशिम इथून. नमस्कार सतीशजी. हॅलो 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 हॅलो. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न सरांना. सर माझं वजन. हॅलो सर. हा बोला, आपला प्रश्न सलग विचारा. माझं हाईट सर 5 feet 8 inches आहे सर. 5 feet 8 inches. सर या हिशोबाने वजन किती पाहिजे सर? माझं 70-75 kilo वजन आहे सर. सर वजन किती पाहिजे सर? नक्की आपलं वय किती? आपलं 30 वर्ष. बरं, धन्यवाद सतीश. कमरेचा प्रॉब्लेम होऊन राहिला मला. अच्छा, कमरेमध्ये दुखत. धन्यवाद सतीशजी, छान प्रश्न विचारला. डॉक्टर, वाढतं वजन हे सुद्धा एक समस्या बनलेली आहे, काय सांगणार यांच्या प्रश्नाला? तर वजन, आदर्श वजन आपलं किती असावं या संदर्भात आपल्याला जर सांगायचं झालं तर बॉडी मास इंडेक्सची संकल्पना आपल्याकडे आहे. तर त्या बॉडी मास इंडेक्सनुसार आपल्याला की आपलं वजन किती आहे किलोग्राम मध्ये आणि हाईट किती आहे, हाईट इन मीटर स्क्वेअर, वेट इन केजी. अगदी फोटो काढून घेतला तरी चालेल. हा, तर हा अगदी सिंपल असा फॉर्म्युला आपल्याकडे आहे की वेट इन केजी डिवाइडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. वजन आपलं किलोग्राम मध्ये किती आहे आणि त्याचं गुणोत्तर आपल्या उंचीशी किती आहे, तर ते जर पाहायला गेलं तर आपल्याला नॉर्मल रेंज हे 18-18.5 to 25 या रेंजमध्ये आपलं वजन असावं, बॉडी मास इंडेक्स असावा आणि त्यानुसार आपलं एकूण वजन काढता येऊ शकतं. अगदी साधा ठोकताळा जर सांगायचा झाला तर तुमची उंची किती आहे, किती सेंटीमीटर आहे, 174 cm समजा उंची तुमची असेल तर 100 त्याच्यामधून वजा करा, म्हणजे 74 हे आदर्श वजन राहील. हे एक साधा एकूण फॉर्म्युला आहे. नक्कीच डॉक्टर, आणि ते वाढतं वजन सुद्धा बऱ्याच गोष्टी दाखवत असतं. प्रेक्षको, नक्कीच आपल्याला व्यायामाची खूप गरज आहे आणि व्यायाम आपण करत असतो, पण खास अशी मुलं असतात सेरेब्रल पाल्सीने जी ग्रस्त असतात त्यांच्यासाठी व्यायाम हा खूप गरजेचा असतो. तो व्यायाम कुठल्या पद्धतीचं करावा हेच आपण आजच्या पुढच्या सेगमेंटमध्ये बघणार आहोत. त्याविषयी सांगतील डॉक्टर निकिता वांगे. या पेशंटला सेरेब्रल पॉल्सी हा आजार झाला आहे. तिचं नाव अरिसा आहे आणि वय 2.5 वर्ष आहे. आपण त्याला वेगवेगळे व्यायाम दिले जातात. मी तुम्हाला आता करून दाखवते काय काय व्यायाम आम्ही देतो. याला स्ट्रेचिंग असं म्हणतात. या आजारात शरीर भरपूर टाईट असं होतं तर त्याच्यासाठी आपण स्ट्रेचिंग देतो. हे बाळ आता 2.5 वर्षाचं झालं आहे तरी अजून पलटी मारत नाही, तर आता आपण शिकवायचं आहे त्या बाळाला. आपण बाळाला आता पलटी मारायला शिकवत आहोत. ठीक आहे, बघा सीधा करतो. पेशंट अजून स्वतःहून उठून बसत नाही तर आपण ते शिकवणार आहोत आता कसं स्वतःहून उठून बसायचं आहे. अरे आजा आगे, चलो चलो जल्दी जल्दी जल्दी. व्हेरी गुड, हो गया अभी लास्ट एक्सरसाइज. उठो उठो उठो, चलो उठो. व्हेरी गुड, वो दिखाओ ना उसको, रैटल दिखाओ. तब सामने देखो, अरिसे देखो, लाइट किधर दिख रही है, देखो सामने देखो. हाँ वेरी गुड, कहाँ है लाइट? अरे वाह, दिखी अरिसा को लाइट दिखी. आता आपण पायाची ताकद वाढवण्यासाठी उठा बसा करायला शिकवत आहोत. उठा उठो अरिसा, उठो, लो ना उपर उसको. व्हेरी गुड, बैठाओ फिर से. व्हेरी नाइस, नाइस.
डायनिंग टेबलचा वापर करतो. नक्कीच प्रेक्षक हो, व्यायामाने नुसतं आपलं आरोग्य अबाधित नाही राखलं जात, तर ते बिघडलं असेल तर ते सुधारता सुद्धा येतं हेही आपल्याला कळतं. प्रेक्षक हो, आरोग्य संपदामध्ये इथे घेऊ एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, मोठ्यात मोठे देश सुद्धा जेव्हा आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देत नाही तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा डबघाईला येते, आणि त्यामुळेच प्रत्येकाचं आरोग्य अबाधित राखणं हे त्या सरकारचं काम असतं, हे त्या शासन व्यवस्थेचं काम असतं. म्हणूनच खास आपण जाणून घेतोय आरोग्य प्रणाली हे तुमच्या माझ्यासाठी प्रत्येकासाठी कशी चांगली आणि हितकारक आहे. डॉक्टर, आपण तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की आपण फॉलो केलेले आहेत काही काही आरोग्य प्रणाली, त्याविषयी थोडक्यात सांगा. कुठल्या कुठल्या देशाचे आपण आपण त्यांचं म्हणून अनुकरण म्हणण्याऐवजी आपण चांगल्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. तर एक असं आहे की आपण आपली आरोग्य प्रणाली जी आहे ती अमेरिकेचा जो पॅटर्न आहे त्या पद्धतीची आहे. म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर हे जे आपण अनुभवलं किंवा एकूण आपण राबवतो आहोत, तर त्याच्यामध्ये आहे की एकूण शासकीय आरोग्य व्यवस्था आणि त्याचबरोबर खासगी आरोग्य व्यवस्था हा जो मिक्स पॅटर्न आणि सुपर ॲडेड विथ जे काही आपण म्हणू की हेल्थ इन्शुरन्स, तर ह्या सगळा जो पॅटर्न आहे तो अमेरिकेचा पॅटर्न आहे. त्यांची अर्थव्यवस्था जशी मिक्स अर्थव्यवस्था आहे तशा पद्धतीचीच आपण एकूण आरोग्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. परंतु जेव्हा आपण 1947 साली हा सगळा विचार केला होता तेव्हा आणि त्यानंतरची एकूण आपली सोशालिस्टिक बांधिलकी, सामाजिक बांधिलकी, समाजवादी विचारसरणी याच्यातून जी काही आपली शासकीय आरोग्य व्यवस्था निर्माण झाली, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जी काही आपण बिलो पॉवर्टी लाईन पॉप्युलेशन आहे, शेवटचा जो घटक आहे, महात्मा गांधीचं जे स्वप्न होतं की या देशातल्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हसू फुललेला मला पाहायचं आहे, तर तो जो लास्ट सेगमेंट आहे 20% पॉप्युलेशन बिलो पॉवर्टी लाईन पॉप्युलेशन आपल्याकडे आहे, त्याचं प्रमाण सगळीकडे वेगवेगळं असेल पण त्या घटकाला देखील ही आरोग्य व्यवस्था कुठेतरी उपलब्ध असेल आणि त्यांना इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन हे तत्व त्याच्यामध्ये की समानतेचा हक्क, समानतेचा हक्क आहे आणि समानतेचा हक्क असं म्हणत असतानाच की ह्या ज्या आरोग्य व्यवस्था आहेत त्या सर्वांना उपलब्ध आहेत, त्याची पेमेंट करण्याची कॅपॅसिटी असेल किंवा नसेल, त्याच्याकडे पैसे असतील किंवा नसतील, हे सगळ्यात महत्वाची बाब त्याच्यामध्ये आहे. की कारण काय म्हणतो की आपण हेल्थ इज अ फंडामेंटल ह्युमन राईट आणि त्याचबरोबर असं आपण म्हणतो की हेल्थ इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट. त्यामुळे राजाची किंवा शासन व्यवस्थेची ती जबाबदारी आहे की माझ्या देशातल्या नागरिकांचं आरोग्य मी चांगल्या पद्धतीने राखेल आणि त्यासाठीची सगळी व्यवस्था निर्माण करेल. अशा स्वरूपाची एकूण ही प्रिन्सिपल, सोशालिस्टिक प्रिन्सिपल आपण एक्सेप्ट केलेला आहे. 1978 साली जागतिक आरोग्य संघटनेचे जे काही सगळे मेंबर कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये आपण भारत देखील एक आहे आणि त्यांनी आपण सांगितलं की ही अशा पद्धतीची प्रणाली आपल्या देशामध्ये आपण राबवू शकतो. नक्कीच आपल्याला एक फोन आलेला आहे, एकनाथ बोलतात आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार एकनाथजी. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न आहे आपल्या 2000 पासून ब्लेटलेट पेशी व पांढऱ्या पेशी हे प्रमाण जे वाढलेलं आहे याचं काय कारण आहे ते? पांढऱ्या पेशी तुमच्या वाढलेल्या आहेत का? हा बरं, पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत. कुठल्या सालापासून? नाही नाही, हॅलो, 2000 पासून जे वाढत ते आपलं प्रमाण वाढलेलं आहे आता, त्याच्यासाठी काय कारण? बरं ठीक आहे, तुमचा प्रश्न थोडक्यात आपल्याला समजलेला नाहीये. आपल्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण जे काही आपलं वाढलेलं असेल तर त्याची आपण एकूण तपासणी करून घ्यावी, एकूण फिजिशियनचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार आपलं पांढऱ्या पेशींचं प्रमाण का वाढलेलं आहे ते पाहावं. तर हा थोडासा विषय वेगळा, आपल्याला विषय प्रश्न नीट व्यवस्थित कळालेला नाहीये. डॉक्टर, आपण जेव्हा तुम्ही इतक्यात म्हणाला होता की देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे आरोग्य पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुललं पाहिजे, कुठल्याही आजारासाठी पैसा असो किंवा नसो त्यांना आरोग्य मिळणं गरजेचं आहे, मग आता पैसा असो किंवा नसो यासाठी गव्हर्नमेंटच्या कुठल्या योजना आहेत? हा तर जेव्हा आपण हे सगळं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन किंवा पैसा असो किंवा नसो त्यांना आपल्याला काही ह्या सगळ्या ज्या काही मिनिमम आरोग्य व्यवस्था पुरवायची आहे
तर त्यासाठी एकूण आपली जी काही प्रायमरी हेल्थ केअरची जी काही सगळी व्यवस्था आहे, म्हणजे की प्राथमिक आरोग्य केंद्र, नंतर ग्रामीण आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्स, आता महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर आपण एम्स देखील आता नागपूरला होत आहे, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची सगळी आरोग्य प्रणाली आपण डेव्हलप केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे एकूण हे सगळे तीन टप्प्यातली जी आरोग्य व्यवस्था आहे ती राबवत असताना 108 अँब्युलन्स सिस्टीम जी आपण राबवू शकलो ती अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यामुळे रेफरल खूप सारं पद्धतीने सोपं झालेलं आहे, म्हणजे की गावखेड्यातून देखील जर आपल्याला पेशंट रेफर करायचा असेल तर गव्हर्नमेंट सिस्टम जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ शकतो आणि मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी येऊन डिलिव्हरीसाठी, कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरीसाठी किंवा एकूण सगळ्याच इमर्जन्सी कंडिशनसाठी ही देखील आपण ही प्रणाली राबवू शकतो. आणि त्यानंतर आणखीन एक सांगायचं झालं तर आता आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना जी राबवतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एकूण सर्वच प्रकारच्या आजारांवरती फक्त शासकीय रुग्णालयांमध्येच नाही तर खासगी रुग्णालयांमध्ये देखील आपल्याला त्यांना उपचार घेता येतील, काही ऑपरेशन्स सर्जरीज करता येतील. म्हणजे तुम्हाला सांगतो की एक तुमच्याकडे जर रेशन कार्ड आहे, म्हणजे की पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड हे जर असेल आणि तुमचं ओळखपत्र जर सादर केलं तर नागरिकांचं किंवा एकूण पेशंटचं एकूण बायपास सारख्या सर्जरी देखील मोफत होत आहेत आणि अशा प्रकारची सुविधा आपण निर्माण करत आहोत. राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये जर त्याच्याबद्दल आणखीन व्यवस्थित डिटेल सांगायचं झालं तर जो काही 1.5 लाखांपर्यंतचा फॅमिली जो काही प्रीमियम आहे जो तो सरकार पे करत आहे आणि 1.5 लाखापर्यंत इन्शुरन्स आपण शासनानं त्यांना देऊ केलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची जी काही उपचार पद्धती ट्रीटमेंट फक्त एकूण शासकीय रुग्णालयामध्येच नाही तर ते खासगी रुग्णालयामध्ये देखील उपलब्ध आहेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आता 15 ऑगस्टलाच एकूण पंतप्रधानांनी जी काही नवीन योजनेची घोषणा केली आयुष्यमान भारत आणि आयुष्यमान भारत, हा तर ही जी काही योजना आहे आणि ही जर योजना चांगल्या पद्धतीनं जर आपण भारतामध्ये राबवू शकलो तर ती एकूण एक ज्याला म्हणू आपण की गेम चेंजर किंवा एकूण आरोग्य व्यवस्था टोटली बदलून जाईल, भारत स्वस्थ होईल. कशी भारत स्वस्थ होईल हेही आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला एक फोन आलेला आहे, लक्ष्मणराव बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार लक्ष्मणरावजी. हॅलो हॅलो, हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा लक्ष्मणराव पायडोळे अडुळा बाजार अमरावतीवरून बोलतो. बोला. हा तर माझा प्रश्न असा आहे सरांना, तर आपल्या शरीराकरता आहार आणि व्यायाम जसे आवश्यक आहे त्या निमित्त आरोग्य व्यवस्था चांगली राहते, पण हे याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही थोडं मार्गदर्शन हवं आहे आहाराविषयी, आपल्या व्यवस्थित आरोग्याची व्यवस्था ठीक राहावी. नक्कीच नक्कीच लक्ष्मणरावजी, खूप छान प्रश्न विचारलेला आहे आणि तुमच्यासाठीच आम्ही खास एक डाएट चार्ट चित्र आणलेलं आहे, बघूया काय डॉक्टर सांगतात. ते डॉक्टर काय सांगणार, सगळ्यांसाठीच ते खूप गरजेचं आहे. नक्कीच, कसं आहे की एकूण आरोग्य व्यवस्था किंवा एकूण व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर आहार आणि विहार हे जे आपण म्हणतो ते महत्वाचे आहेत. तर त्याच्यामध्ये आहार महत्वाचा आहे. आपण सध्याची काही एकूण सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे किंवा एकूण बैठे व्यवस्था सगळी झालेली आहे तर त्यामुळे एकूण शारीरिक हालचाल होण्याचं प्रमाण कमी आहे. तर त्यामुळे असं आहे की आपण लहान मुलांनी खेळलं पाहिजे, मोठ्या व्यक्तींनी जे आहे की रोज कमीत कमी 40 मिनिटं तरी चाललं पाहिजे, जर वेगात चाललं पाहिजे आणि त्यामुळे एकूण एन्डॉर्फिन सिक्रेट होतील आणि त्यांचं आरोग्य, व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहील. त्याचबरोबर कुठलेही ताणतणाव असता कामा नये, तणावांचं एकूण चांगल्या पद्धतीनं नियोजन करता येणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर व्यसनांचा अभाव असणं किंवा व्यसनांच्या आहारी न जाणं, म्हणजे की तंबाखू असेल किंवा एकूण दारू असेल, अल्कोहोल वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते घेतलं जातं, तर ह्या व्यसनांपासून दूर राहिलं गेलं पाहिजे. तंबाखू नको, दारू नको, ताणतणावाचं योग्य नियोजन असावं, आपल्या सोशल हेल्थकडे, स्पिरिच्युअल हेल्थकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यावं. आणि आहाराबद्दल जर सांगायचं झालं तर एकूण कशा पद्धतीचा आहार असावा, तर आपण जेवढं आपण आपलं कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार आपल्याला ते आहार द्यायचा आहे, म्हणजे की आपण इनपुट्स आणि आउटपुट्स हे मॅनेज केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एकदा व्यवस्थित सांगितलं गेलं की आपलं आदर्श वजन कसं असेल त्याच्याकडे लक्ष द्या, जे काही उंची आहे त्यानुसार आपलं आदर्श वजन असेल. आणि आहाराच्या बाबतीत अगदी सांगायचं झालं तर की एकूण आपण हा एक चार्ट आपण या ठिकाणी पाहूयात. ह्या पिरॅमिडमध्ये आपल्याला असं सांगतायत की कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असावं, म्हणजे
म्हणजे की तंतुमय पदार्थ जे म्हणू आपण गहू ज्वारी पिष्ठमय पदार्थ जे आहेत तर त्याचं प्रमाण सर्वाधिक असावं. 60-70% प्रमाण ते असावं, त्याच्यातून येणारी ऊर्जा 60-70% प्रमाणामध्ये ते असावं. आणि त्यानंतर आपण पाहतो की 15-20% हे प्रथिनांचं प्रमाण असावं. प्रथिनं कुठून मिळतील आपल्याला? डाळींमधून मिळतील, अंड्यामधून मिळतील, किंवा एकूण जे काही मासे आणि मटण असेल, किंवा एकूण हे जे काही गहू तांदूळ याच्यामधून देखील आपल्याला प्रथिनांचं प्रमाण मिळू शकतं. आणि फॅट्स जे काही आपण म्हणू तर फॅटचं प्रमाण जे आहे, खाण्याची सवय झाली पण ते फॅटही गरजेचं आहे. हा फॅट गरजेचं आहे पण ते प्रमाणामध्ये गरजेचं आहे. 10-15% पर्यंत आपल्या आहारामध्ये ते असावं. तर फॅट आपल्याकडे इनव्हिजिबल फॅट जे म्हणतो आपण, की आपण ज्वारीमधून गव्हामधून किंवा एकूण तांदळामधून देखील आपल्याला हे सगळं प्रमाण मिळत असतं. पण ते तेलाचा अतिवापर टाळावा, किंवा एकूण जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत, किंवा एकूण सध्या एकूण फास्ट फूडची संस्कृती सगळी झालेली आहे तर ते असू नये. की ट्रान्स फॅटी ऍसिड्स कमी असावेत, म्हणजे की बेकरी प्रॉडक्ट्स आपल्याकडे कमी असावेत. आणि मासे जरी खाल्ले तर ते स्मोक्ड फिश असू नयेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आपण जे काही फॅट घेत असतो आहारामध्ये तर त्याचं प्रमाण कमी असावं. आणि अशा पद्धतीने आपण जर आहाराची रचना केली, आहारामध्ये आपण जे काही पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्या खाणं, फळं खाणं, हे सगळं जर आपण करत गेलो आणि हा जो ट्रायंगल आहे पिरामिड स्लाईडच्या माध्यमातून जो आपण पाहतो आहोत तर ह्या याच्यामध्ये की आपण फॅट्स अँड ऑइल हे एकदम कमी प्रमाणात घ्यायचे आहेत आणि एकूण की तेलकट तुपकट प्रमाण त्याचं कमी घ्यायचं आहे. आणि अगदी आणखीन एक सांगायचं झालं तर की मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, फुफा आणि मुफा याचं प्रमाण चांगलं अधिक प्रमाणात असावं, सॅच्युरेटेड फॅट्स कमी असावे. हा तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे वेगवेगळ्या पद्धतीचं तेल स्वयंपाकामध्ये वापरतो तर 1 किलोग्राम तेल हे एका व्यक्तीसाठी पुरेसं आहे महिन्याभरासाठी. केस डॉक्टर अजून थोडी तुम्हाला थोडंसं थांबवते मी, कारण तुमच्याकडून अजून आहाराची मला माहिती घ्यायची. प्रेक्षको इथे वेळ झाले थोड्याशा तिसऱ्या सेगमेंटची, आणि तिसरा सेगमेंट आपला आहे निराशेचा. आता निराशा कोणाला येत नाही, पण निराशा हा आजार कायमस्वरूपी असला तर त्याची लक्षणं कशी असतात, त्या आजारावर मात कशी करायची, याविषयीच आपल्याला माहिती देणार आहेत डॉक्टर शुभांगी पारकर मॅडम. आपल्या आयुष्यात अनेक क्लेशदायक दुःखदायक घटना घडत असतात. कधी आपल्याला एखादा आजार होतो, कधी आपल्याला हवं असलेलं यश मिळत नाही, कधी आपण कर्जबाजारी होतो. अशा अनेक घटनांनी आपल्याला निराश वाटणं साहजिकच आहे, आणि हे निराश वाटणं नॉर्मल आहे. अशासाठी की आपण काही दिवसांनी जसे जसे दिवस जातात तसे या घटनांतून बाहेर येतो आणि आपला पुन्हा आपला आनंद घ्यायला लागतो, आपली कामं करायला लागतो, आपली विधायक गोष्टी आपण करू लागतो. पण निराशेचा आजार आहे त्यामध्ये मात्र एक लक्षात ठेवायला हवं की जेव्हा आपल्याला उदासीन वाटतं, निराश वाटतं, तेव्हा ही सततची होणारी कंडिशन आहे की जी 6-8 महिने चालू राहते आणि माणसाला याच्यातनं बाहेर पडता येत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे जैविक लक्षणं, की जी आपल्या लक्षात येत नाहीत, आणि ती म्हणजे या जैविक लक्षणामध्ये आपल्याला झोप येत नाही, भूक लागत नाही, वजन कमी होतं, आणि साधारणतः जेव्हा झोप येत नाही तेव्हा झोप लागत नाही, अस्वस्थ झोप लागते, किंवा सकाळी आपण जेवढ्या आपली सवय असते त्याच्या 2 तास आधी उठतो. तर ही लक्षणं खूप महत्वाची असतात. काही शारीरिक लक्षणं जसं की कॉन्स्टिपेशन होतं हे पण महत्वाचं आहे, पण याचबरोबर आपण मानसिक लक्षणांकडे जी आपल्याला माहिती आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. ही मानसिक लक्षणं कुठली बरं तर दुःख वाटणं, निराश वाटणं, अचानक रडू येणं, छोट्या छोट्या कारणामुळे डोळे भरून येणं, आपल्याला उगाच काहीतरी चूक केली आहे म्हणून गिल्ट वाटणं किंवा अपराधी वाटणं, संताप येत राहणं, चिडचिड होणं, छोट्या छोट्या गोष्टी सहन न होणं, ही सुद्धा खूप महत्वाची लक्षणं आहेत. याच्यामध्ये होतं काय की बऱ्याच वेळेला आपली एकाग्रता होत नाही,
आणि मग आपलं त्या कामांमध्ये लक्ष लागत नाही. मग वाटतं की अरे आपण हे काम केलं की नाही, तर अशा प्रकारच्या आठवणी आपल्याला राहत नाहीत. तर या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत डिप्रेशनमध्ये. आणि आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये यापूर्वी आनंद घेत होतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद घेता येत नाही, रममाण होता येत नाही, आनंद व्यक्त करता येत नाही. ही डिप्रेशनची महत्वाची लक्षणं आहेत. तर डिप्रेशनची लक्षणं ही साधारणतः कॉमन मेंटल डिसऑर्डरची लक्षणं आहेत आणि ही या सगळ्या टप्प्यात आपल्याला दिसू येतात. आणि मुळात त्या माणसाला असं वाटतं की आपली ऊर्जा कमी झाली आहे का, आपण काही करू शकत नाहीत का, आपण थकलेलं वाटतो म्हणजे ज्याला आम्ही इझी फटिगॅबिलिटी म्हणतो. म्हणजे पूर्वी आपल्यामध्ये जोश होता पण आता अगदी छोट्या छोट्या कामाने मनात आणि शरीरात त्राण राहिलं नाही असं वाटायला लागतं. तर ही सगळी डिप्रेशनची खूप महत्वाची लक्षणं आहेत. नक्कीच प्रेक्षको, इतक्या छान मार्गदर्शनानंतर नक्कीच तुमच्या मनात निराशा कधीच येणार नाही, नेहमी तिथे आशेचा किरण हा नेहमीच पल्लवित राहील. प्रेक्षको, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, नक्कीच आपल्याला जाणून घ्यायचं ही आरोग्य व्यवस्था कशी आहे, त्यासाठी आपल्याला काय प्रणाली आपल्याला अवलंबून करतोय डॉक्टर. पण एक फोन आलेला आहे, सुभाषराव बोलतायत आपल्याशी बुलढाणा इथून. नमस्कार सुभाषरावजी. हा सर. हॅलो. हा, मी बुलढाणा धाड मधून बोलतो. बोला. तर मला माझ्या डब्ल्यूपीसी वाढल्या होत्या. डॉक्टरांनी मला माझ्या बोन मॅरो केला तर त्यामध्ये नॉन हॉडकिन्स लिम्फोमा आणि त्याच्यामध्ये सीडी 5 पॉझिटिव्ह आणि सीडी 10 निगेटिव्ह आली. तर त्याला उपाय काय? बर, ठीक आहे, धन्यवाद सुभाषजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर. डॉक्टर नाही, लक्षात घ्या की आपला जो काही नॉन हॉस्किन्स लिम्फोमा याचा आजाराचं निदान झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये एकूण ऑन्कॉलॉजिस्टचं मत काय आहे त्यांचा सल्ला तुम्ही घ्या आणि त्यानुसार आपला उपचार करा. नक्कीच सर, वेगवेगळे आजार आहेत ते डोकेवर काढत असतात. पण मुळातच आपल्या देशात सध्या जर प्रामुख्याने आजार दिसतोय तो म्हणजे एकतर डायबिटीज, हार्ट डिसीज आणि ब्लड प्रेशर सारखे. हे जेव्हा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत हे वाढत आहेत एकीकडे, त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, तर त्याविषयी काय सांगणार? आता सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की आपण सध्या पाहतो आहोत की हे जे काही असंसर्गजन्य आजार नॉन कम्युनिकेबल डिसीज याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये मधुमेह असेल, डायबिटीस, त्यानंतर रक्तदाब आहे, हायपरटेन्शन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे. त्याला कारण एक असं आहे की एकूण आपली बदललेली सगळी जीवनशैली आहे, एकूण वाढलेलं आयुष्यमान आहे आणि या सगळ्या गोष्टींचा एकूण परिणाम म्हणून या सगळ्या आजारांचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललेलं आहे आणि ते चिंता करावं असं इतकं आहे. हा, म्हणजे की शहरामध्ये आपण पाहायला गेलं तर की 3 मधील एका व्यक्तीला रक्तदाब आहे. मधुमेहाचं जे प्रमाण होतं ते 5% जे होतं ते आता 15% ते 20% घरामध्ये, म्हणजे 100 पैकी 15 जणांना मधुमेह आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं प्रमाण वाढत चाललेलं असताना यासाठी आपण काहीच न करणं किंवा शासकीय आरोग्य व्यवस्थेनं काही न करणं हे शक्य नाहीये. तर त्यासाठी देखील आपण एक राष्ट्रीय कार्यक्रम त्याच्यासाठी आपण राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये एकूण मधुमेह असेल किंवा रक्तदाब आहे आणि वेगवेगळे कॅन्सर याच्यामध्ये 3 महत्वाचे कॅन्सर आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एकूण जे मुखाचा कॅन्सर जो आहे, CA ओरल कॅव्हिटी ज्याला आपण म्हणू, की तोंडाचा जो कॅन्सर आहे तो पुरुषांमध्ये अधिक तंबाखूच्या व्यसनांमुळे जो होतो तो आहे. आणि त्यानंतर जे काही आहे ते CA ब्रेस्ट आणि CA सर्व्हिक्स, म्हणजे की स्तनांचा कॅन्सर जो मोठ्या प्रमाणात जो काही स्त्रियांमध्ये आढळतो, त्यानंतर सर्व्हिक्सचा कॅन्सर जो आहे तो स्त्रियांमध्ये आढळतो. हे 3 महत्वाचे कॅन्सर आणि मधुमेह, डायबिटीस आणि रक्तदाब, हायपरटेन्शन याचा एकूण समावेश करून हा आपण प्रोग्राम किंवा कार्यक्रम आपण लॉन्च केलेला आहे. तर याच्यामध्ये आता हा जो कार्यक्रम आपण म्हणू तर त्याच्यामध्ये असं आहे की गाव पातळीवरती देखील जे काही वर्कर्स आहेत, आशा वर्कर्स आहेत, ते देखील सगळ्या लोकांचं एकूण स्क्रीनिंग करतायत, पॉप्युलेशन स्क्रीनिंग ज्याला आपण म्हणू, की घरोघरी जाऊन त्याची तपासणी करणं जे आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठली लक्षणं आहेत का. तर रक्तदाबाची 30 वर्ष ज्यांचं झालेलं आहे वय,
तीस वर्षापुढचे जे काही लोक आहेत तर त्यांच्या रक्तदाबाची तपासणी दरवर्षी ती रक्तदाबाची तपासणी होईल. 30 वर्षापुढील व्यक्तीचं जे आहे ते ब्लड शुगर टेस्टिंग होईल, त्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे ते जर रॅन्डम ब्लड शुगर लेवल जास्त असेल तर नंतर फास्टिंग आणि पोस्टप्रँडेल ह्या सगळ्या तपासण्या पुढे केल्या जातील. आणि ज्या पद्धतीनं एकूण रक्तदाब मधुमेहाचं स्क्रीनिंग होत आहे त्याच पद्धतीने ह्या तीन महत्वाच्या ज्या कॅन्सर आहेत त्या तीन कॅन्सरचं देखील आपण स्क्रीनिंग करत आहोत. त्याच्यामध्ये की ओरल कॅव्हिटीमध्ये काही बदल झालेले आहेत का, त्याच्यामध्ये कुठली काही लक्षणं दिसत आहेत का, सीए ब्रेस्ट जे काही आहे कुठे लंप किंवा गाठ महिलांच्या स्तनांमध्ये आढळते आहे का, आणि याच्यासाठी आपल्याला पाहायला गेलं डॉक्टर म्हणजे मुळातच कॅन्सर हा वाढत जाणारा आजार आहे आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येऊ शकतो. त्याची लक्षणं कुठली हे आपण जाणून घेणार आहोत, पण इथे वेळ झाली एका सेगमेंटची. आता सेगमेंट म्हणजे आहे हा राग आपण ऐकणार आहोत. सतार वादन आपल्याला ऐकवणार आहेत देबोजित गुप्तो आणि राग आपण ऐकणार आहोत चारू केशी. नक्कीच प्रेक्षक, संगीत हे बऱ्याच आजारांवरचं औषध असतं, त्यामुळे बरेच मोठे मोठे आजार सुद्धा दूर करता येऊ शकतात. डॉक्टर, कॅन्सर सारखा असा आजार आहे की जो चिंतेने जास्त होतो आणि त्यानंतर आहे ते लाईफस्टाईल. आता ती लाईफस्टाईल बदलली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने कॅन्सरचे आजार समोर येतात. कुठली अशी महत्वाची लक्षणं आहे की ज्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे? आता कॅन्सरच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर ज्याला आपण वॉर्निंग साइन्स की धोक्याची घंटा देणारी कुठले कुठली लक्षणं आहेत, तर हे जर आपण स्लाइडच्या माध्यमातून पाहायचं झालं तर की लंप ऑर हार्ड एरिया इन द ब्रेस्ट म्हणजे स्तनामध्ये स्त्रियांच्या स्तनामध्ये काही कुठे काही गाठ जर आलेली असेल तर ते आपण नक्कीच तपासणी करून घेणं महत्वाचं आहे. आपले काही तीळ असेल किंवा एक ज्याला मराठीमध्ये आपण मस तोंडावरती आहे असं किंवा शरीरावरती आहे त्याच्या एकूण साईजमध्ये किंवा आकारामध्ये जर काही बदल झाला असेल तर ते एकूण धोक्याची घंटा असू शकते. त्यानंतर आपले जे काही शौचालय जाण्याच्या ज्या काही सवयी आहेत त्याच्यामध्ये अचानक जर काही बदल झाला असेल तर ही देखील एक महत्वाची अशी धोक्याची घंटा त्या ठिकाणी असू शकते. त्यानंतर आपला खोकला आहे, खूप काळ चालणारा खोकला, 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त चालणारा खोकला आहे, तो टीबी देखील नाही आहे तर काय आहे, तर तो कॅन्सर असण्याची शक्यता देखील असू शकते. त्यानंतर जे काही स्त्रियांची जी काही मासिक पाळी आहे त्याच्यामधून जर काही रक्तस्राव अधिक प्रमाणात होत असेल तर त्याची देखील तपासणी कॅन्सर आहे की नाही हे करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसऱ्या कुठल्याही भागातून जर रक्तस्राव होत असेल तर तो कॅन्सर आहे की नाही हे आपण पाहणं खूप महत्वाचं आहे. आणि जर कुठे आपण जर गाठ आहे आणि ती गाठ जर बरी होत नाही लवकर, आपण त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ते कॅन्सरच्या माध्यमाची ते आहे का की त्याची तपासणी करून घेणं खूपच महत्वाचं आहे. आणि अचानक जर तुमचं वजन जर गेलेलं असेल, कमी झालेलं असेल, तर अनएक्सप्लेन वेट लॉस की वजन अचानकपणे कमी होणं, तर ते देखील आपण तपासणी कॅन्सर आहे की नाही आहे हे करून घेणं महत्वाचं आहे. आणि हा सगळा जो एकूण परिपाक किंवा वॉर्निंग साइन्स आपण हे याचं प्रशिक्षण गाव पातळीवरच्या देखील आरोग्य कार्यकर्त्यांना देत आहोत, आशा वर्कर्सना देत आहोत, एएनएम्सला देत आहोत आणि त्या माध्यमातून आपण हा सगळा एकूण स्क्रीनिंगचा प्रोग्राम राबवत आहोत.
नक्कीच डॉक्टर, हे तुम्ही सांगितले की ही धोक्याची लक्षणं आहेत आणि ही सांगितली पाहिजे, पण अगदी वेळ आपल्याकडे कमी आहे आणि थोडक्यात तुम्ही काय सांगणार की प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्याचे व्यवस्थापन कसे करावे? जसं मी सांगितलं की आपलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य ह्या सगळ्याच बाबतीमध्ये एकूण आपण लक्ष देऊन आरोग्यामध्ये जर आपण काही गुंतवणूक केली तर आपण ती गुंतवणूक जी आहे ती खूप काळ टिकणारी आहे आणि त्याच्यामुळे एकूण आपली प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या, आहाराकडे लक्ष द्या, विहाराकडे लक्ष द्या, आहार विहार चांगला असू द्या आणि आपलं आरोग्य चांगलं राखा. आरोग्य व्यवस्था जी आहे ती समजून घ्या आणि त्याचे फायदे आपण कशा पद्धतीने करून घेऊ शकू हे पाहिलं पाहिजे आपण. नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं आहे. आपण पुढच्या पिढीसाठी बऱ्याच वेळेला पैसे जमा करतो, त्यापेक्षा आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवलं तर पुढची पिढी ही तितकीच सशक्त आणि बळकट जन्माला येईल. प्रेक्षक हो, इथे वेळ झाले आपला पुनःप्रसारण बघण्याची. बघूया आजचा कार्यक्रम पुनःप्रसारण कधी होतो तो. पुनःप्रसारण आपण बघू शकता शनिवार दिनांक 1 सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माता आरोग्य संपदा दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई 400030. तुम्ही आम्हाला फेसबुक माध्यमातूनही भेटू शकता facebook.com/ddsahyadri.in. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. नक्कीच प्रेक्षको, असं म्हटलं जातं, महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की तुम्हाला तुमच्या देशाची प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम आपली प्रगती करावी आणि त्यानुसार घराची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची आणि देशाची प्रगती होत राहील. त्यानुसारच आपण आपल्या प्रत्येकाचं सुद्धा आरोग्य अबाधित कसं राखलं जाईल यासाठी शासन व्यवस्था काम करत असते, पण ती शासन व्यवस्था कशी उत्तम प्रकारे राबवली जाईल, आपलं आरोग्य आपल्या हातातच आहे हेच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि वैयक्तिक आरोग्य, राज्याचं आरोग्य व्यवस्था आणि देशाची आणि जगाची सुद्धा आरोग्य व्यवस्था आम्हाला छानपैकी समजावून सांगितली, त्याबद्दल आरोग्य संपदा आणि दूरदर्शन तर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. Thank you.